अजित पवार यांना जे आहे ते राष्ट्रवादीचं नाव आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात जे आहे ती धाव घेतली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाचा हा निकाल आल्यानंतर 15 फेब्रुवारीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा जो आहे तो अशाच प्रकारचा निर्णय दिला. मात्र यावेळेस त्यांनी दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते पात्र ठरवलेले आहेत, परंतु जो पक्ष मूळ पक्ष विधिमंडळात ज्यांच्याकडे बहुमत आहे तो अजित पवार गटालाच निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याप्रमाणे पक्ष आणि पक्षचिन्ह हे अजित पवार गटाचं आहे असं सांगितलं होतं. आणि या संदर्भात शरद पवार गटाने जी आहे ती सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं जे नाव होतं तेच जे निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीपुरतं दिलं होतं त्याच्यानंतर जे आहे हे नाव जाणार होतं. आणि या संदर्भात शरद पवार गटाने जी आहे ती याचिका सादर केली होती आणि याच याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. या सुनावणीत प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की आगामी निवडणुकांपर्यंत जे आहे हे नाव असंच जे आहे ते ठेवलं पाहिजे ठेवावं. तर त्याचप्रमाणे जे पक्षचिन्ह असेल याबाबत येत्या आठवड्याभरात जो आहे तो निवडणूक आयोगाने या संदर्भात निकाल द्यावा असे निर्देश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने दिले असल्यामुळे कुठेतरी शरद पवार गटाला जो आहे तो या निकालामुळे किंवा या निर्णयामुळे जो आहे तो दिलासा मिळालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं जे आहे ते शरद पवार गटाचं सध्याचं नाव आहे आणि पुढच्या निवडणूक आयोगापर्यंत हेच नाव राहणार असल्यामुळे शरद पवार गटाने ही मागणी केली होती आणि हेच नाव राहणार असल्यामुळे शरद पवार गटांना हा जो दिलासा मिळाला आहे तो त्याचप्रमाणे पक्षचिन्ह आता जी शरद पवार गटाने 3 पक्षचिन्ह मागितली होती त्यातलं पक्षचिन्ह निवडणूक आयोगाकडे मिळतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. दरम्यान शरद पवार गटाची याचिका मांडणारे अभिषेक मनु सिंघवी यांनी जो आहे तो हा जो युक्तिवाद जो आहे तो केला शरद पवार गटाच्या बाजूने. तर केंद्र सरकारचे मुकुल रोहतगी यांनी जो आहे तो केंद्र सरकार निवडणूक आयोगाच्या बाजूने जो आहे तो युक्तिवाद केलेला होता. दरम्यान आता हे नाव राहिल्या शरद पवार गटाचं जे विद्यमान नाव आहे ते त्यांना मिळाल्यानंतर आता त्यांनी मागितलेल्या चिन्हांपैकी कुठलं चिन्ह देतं आणि निवडणूक आयोगाला जे निर्देश दिले सुप्रीम कोर्टाने की येत्या आठवड्याभरात जो आहे तो पक्षचिन्ह दिलं जावं हे मिळतं का पाहावं लागणार आहे. आणि जर तसं नाही झालं तर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शरद पवार गट धाव घेऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.